गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेली विधान परिषदेची निवडणूक आज पार पडतीये. सकाळपासून मतदानाला सुरुवात झालीये. महायुतीचे 9 उमेदवार निवडून येणार असे दावे भाजप आणि महायुतीचे नेते करतात, तर महाविकास आघाडीचे आमचे 3 शिलेदार निवडूनच येणार असे दावे महाविकास आघाडीकडनं केले जात आहेत. पण आज रिंगणात असलेल्या 12 उमेदवारांपैकी 1 उमेदवार पडणार हे फिक्स आहे. विधान परिषदेवरती 11 जागा रिक्त असल्यानं 11 उमेदवार निवडून जाणार आहेत. आता कोण पडणार या चर्चेत भाजपकडनं सदाभाऊ खोत, ठाकरेंचे मिलिंद नार्वेकर, शेकापचे जयंत पाटील आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्यापैकी एकाचा पराभव होऊ शकतो या चर्चेनं जोर पकडलाय. सकाळपासून जोमाने मतदानाला सुरुवातही झालीय. अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना, भाजप, ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस आणि अपक्षांनी सुद्धा मतदान केल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी आपल्या आमदारांची सगळी बडदास्त ठेवत कुठलाही दगाफटका होणार नाही याची काळजी घेतली आहे. आज संध्याकाळपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि आजच विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल सुद्धा जाहीर होणार आहे. पण निकालानंतर महाराष्ट्रात भूकंपही होणार या चर्चेनं सुद्धा जोर पकडलाय. पण मतदानाच्या आदल्या रात्री काही घटना अशा घडलेल्या आहेत ज्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंनी काही प्लॅनिंग केलंय अशा चर्चा सुरू होत आहेत. काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या आमदारांची फुटण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे, ठाकरे आणि काँग्रेसनं नेमका काय प्लॅन केलाय समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 12 जुलै हा आजचा मतदानाचा दिवस उजाडण्याच्या 2 दिवस आधी मुंबईमध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, त्याच पद्धतीनं भाजप या चारही पक्षाच्या आमदारांना ग्रँड हॉटेल्समध्ये ठेवण्यात आलं. विधान परिषद, राज्यसभा आणि बहुमत चाचणी असली की या हॉटेल पॉलिटिक्सला देशभरामध्ये जोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता आजच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग किंवा कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये यासाठी सगळ्याच पक्षांनी काळजी घेतली आहे. सगळे पक्ष आपले आमदार आपलंच ऐकतील याची जुळणी करत होते. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा 2 दिवस आधी महायुतीच्या सगळ्या आमदारांना मतदानाविषयी मार्गदर्शन केलंय याच्याही बातम्या आल्या. पण या सगळ्यात मतं नेमकी कुणाची फुटणार या चर्चेमध्ये पहिला नंबर पटकावला तो अर्थात काँग्रेसने. तब्बल 37 आमदारांचं बळ सोबत असलेल्या काँग्रेसने यंदाच्या विधान परिषदेत फक्त 1 उमेदवार दिलाय. त्यामुळे काँग्रेसच्या उरलेल्या 14 अतिरिक्त मतांवरती सगळ्याच पक्षांचा डोळा होता. काँग्रेसने सुद्धा प्रज्ञा सातव यांना दगाफटका होऊ नये यासाठी मतांचा कोटा 26 किंवा 27 ठेवला असू शकतो असं म्हटलं जाते. आता भाजपबाबत बोलायचं तर 5 उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना अतिरिक्त मतं हवी आहेत. अजित पवारांनाही दुसरा उमेदवार निवडून आणायला जास्तीची मतं पाहिजेत. ठाकरे आणि शरद पवारांना सुद्धा दुसऱ्या उमेदवारांसाठी अतिरिक्त मतांची गरज आहे. या सगळ्यात सेफ उमेदवार आहेत ते फक्त एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेच्या सोबत असलेले बच्चू कडू हे आजवर सरकारच्या विरोधात भूमिका घेत असले तरी त्यांनी यावेळी मात्र आपण शिंदेच्याच उमेदवाराला निवडून आणणार आहे आणि त्यांनाच मतदान करणार आहे असं वक्तव्य केलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेच आमदार फुटणार अशी चर्चा असताना काँग्रेसचे आमदार असणाऱ्या कैलास गोरंट्याल यांनी यावरती शिक्कामोर्तबस केलं. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आम्हाला माहितीये की आमचे 3 ते 4 लोक फुटणार आहेत, त्यानुसार आम्ही आमची रणनीती आखलेली आहे. आम्हाला माहिती आहे की आमच्या उमेदवाराला कोणताही दगाफटका होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. आमचे जे 2 ते 3 लोक आहेत, कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेलाय, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहेत, एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो, तर एक नांदेडवाला आहे, या चारही जणांचं कसं करायचं ते आम्ही ठरवणार आहोत. आम्हाला जे 4 दिसतात त्यांचे कान कसे टोचायचे ते आज रात्री ठरणार आहे आणि सगळी रणनीती आखणार आहोत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी दिली होती. त्यामुळे काँग्रेसच्या ज्या मतांची फुटण्याची शक्यता आहे त्या आमदारांना काँग्रेस श्रेष्ठींकडनं दम भरला जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता गोरंट्याल म्हणतात त्याप्रमाणे फुटण्याची शक्यता असणारे ते आमदार कोण, तर आता अजित पवारांचा विचार केला तर त्यांच्याकडे 40 आमदार आणि 2 अपक्षांचं बळ आहे. त्यांना दुसरा उमेदवार निवडून आणायला 3 मतांची गरज आहे. त्यामुळे अजितदादा काँग्रेसची 3 मतं फोडणार आहेत या चर्चा सुरू झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने झिशान सिद्दीकी ज्यांचे वडील बाबा सिद्दीकी अजितदादांसोबत आहेत, सुलभा खोडके आणि हिरामण खोसकर ज्या दादांच्या जवळचे आमदार आहेत ते काँग्रेसचे 3 आमदार अजितदादा फोडणार आहेत या चर्चेला ऊत आलेला. विशेष म्हणजे गेल्या विधान परिषद निवडणुकीला काँग्रेसच्याच काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं, त्यामुळे चंद्रकांत हांडोरेंचा पराभव झाला होता. पण यंदा मात्र काँग्रेसकडे असलेल्या अतिरिक्त 14 मतांमुळेच काँग्रेसच्या आमदारांच्या मतांना सोन्याचे भाव आलेत. भाजपला सुद्धा आपला 5वा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या सहाय्यानं
त्यांच्या फेवरमध्ये आमदार जे आहेत त्यामध्ये जितेश अंतापूरकर, माधवराव पाटील जवळगावकर, मोहन हंबर्डे या नेत्यांची मतं फोडवण्यासाठी भाजपने सुद्धा आपली सगळी ताकद पणाला लावली आहे अशी माहिती मिळतीये. या सगळ्याच पार्श्वभूमीवर काल रात्री मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांची महत्वाची बैठक पार पडली. सगळ्यात महत्वाचे मतदार असणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना उद्धव ठाकरे पर्सनली भेटायला हॉटेलमध्ये गेले होते. मिलिंद नार्वेकर यांना सोबतीला घेऊन जात असताना ठाकरेंनी काँग्रेसच्या आमदारांकडे मिलिंद नार्वेकरांना निवडून आणण्याची विनंती केली आहे अशी माहिती आहे. उद्धव ठाकरेंकडे सध्या 15 आमदारांचं बळ असून त्यांना अपक्ष असणारा शंकरराव गडाख आणि सीपीआयएमचे आमदार विनोद निकोले अशा 2 जणांचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत उरलेली 6 जी पहिल्या पसंतीची मतं मिलिंद नार्वेकरांना आवश्यक आहेत ती काँग्रेसकडनं मिळावीत अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. आणि त्यासाठीच पहिल्या पसंती क्रमांकाच्या कोट्यामध्येच मिलिंद नार्वेकर विजयी होतील ते दुसऱ्या फेरीपर्यंत जाणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या आमदारांना आणि पक्षश्रेष्ठींना काही ऑफर दिली आहे अशा देखील चर्चा आहे. यामध्ये मुख्यतः विधान परिषदेला मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीच्या कोट्यातनं काँग्रेसच्या आमदारांनी मदत करून निवडून आणा, मग विधानसभेला काही जागांवर ऍडजस्टमेंट करण्याची तयारी उद्धव ठाकरे ठेवतील अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं सध्या सांगितली जाते. त्यामुळे आता काँग्रेसचे आमदार उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला म्हणजे मिलिंद नार्वेकरांना साथ देणार का, त्यांना पहिल्याच पसंतीच्या क्रमांकाने निवडून आणणार का हे पाहणं महत्वाचं आहे. पण इथं महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शेकापचे जयंत पाटील हे सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. शरद पवारांचे 12 आमदार, शेकापचा 1 आमदार आणि काही अपक्षांच्या पाठिंब्यावर जयंत पाटलांचं निवडून येणं कठीण दिसतंय. पण शेकापच्या जयंत पाटलांचं आजवरचं 35 ते 40 वर्षांचं राजकारण हे त्यांनी त्यांच्या इतर पक्षाशी असलेल्या हितसंबंधातनं जपल्याचं दिसतं. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीमागं काँग्रेसचे किती मतं राहतात हे पाहणं महत्वाचं आहे. काल शरद पवार गटाच्या जयंत पाटलांनी सुद्धा काँग्रेसच्या आमदारांना मार्गदर्शन केलं, पण ते शेकापच्या जयंत पाटलांसाठी केलं की ठाकरेंच्या मिलिंद नार्वेकरांसाठी केलं हे प्रकरण अद्याप गुलदस्त्यात आहे. थोडक्यात कालच्या मीटिंग नंतर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने एकत्रितपणे प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणण्यासाठी रणनीती आखल्याच्या चर्चांनी जोर पकडलाय. दोघाही उमेदवारांना 26 ते 27 मतांचा पहिल्या पसंतीचा कोटा देऊन पहिल्या फेरीमध्येच दोघांना निवडून आणायचं असा प्लॅन या पक्षांनी आखल्याचं सध्या बोललं जात आहे. पण या सगळ्यामध्ये दगाफटका होऊ शकतो तो म्हणजे शेकापचे जयंत पाटील यांनाच, कारण त्यांच्याकडे पहिल्या पसंती क्रमांकाची कमी मतं आहेत. अशा परिस्थितीत जर जयंत पाटलांना पहिल्या पसंतीची कमी मतं पडली तर ते दुसऱ्या फेरीत जातील आणि मग दुसऱ्या फेरीमध्ये भाजपचे चाणक्य असणारे देवेंद्र फडणवीस हे आपल्या रणनीतीनुसार आपल्याच उमेदवारांना निवडून आणतील हे फिक्स आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचे आमदार नेमकी काय भूमिका बजावणार, मिलिंद नार्वेकरांना ते निवडून आणणार की शेकापच्या जयंत पाटलांना आपली मतं देणार की फुटलेले आमदार, या सगळ्यामध्ये गेम चेंजर ठरणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, आजच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत नेमका कोणाला दगाफटका होणार आहे, कोणाचे 11 उमेदवार जे आहेत ते निवडून येणार आहेत? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबुडूचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.